तर मनोज रांगेंचा मराठवाड्यामध्ये जाऊन समाचार घेणार असा इशारा भाजपचे खासदार नारायण राणेंनी दिलाय. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे सातत्यानं टीका करताना पाहायला मिळत आहेत. सरकारला वेठीस धरतात, त्याला मराठवाड्यामध्ये जाऊन उत्तर देणार असल्याचं देखील आता राणे यांनी म्हटलंय. राणेंच्या या इशाऱ्याला जरांगेंनीही उत्तर दिलंय. जर मी बघायला लागलो तर तुमची कोकणात फजिती होईल असा टोला जरांगेंनी राणेंना लगावला. हे वातावरण बिघडलंय, सलोखा बिघडलाय, जाती जातीमध्ये तेढ निर्माण झालाय आणि काही सरकारला आव्हानं देत आहेत. ते बघूया काय आव्हानं देत. माझं कधी स्टेटमेंट आहे का? समजा त्यांना आदरानं दादा म्हणते सगळे. मी म्हणलं का दादानी मराठवाड्यात यायचं नाही, ते मला बघून घेणार म्हणजे ही कोणती धमकी. मी म्हणलो का त्यांना तुम्ही मराठवाड्यात यायचं नाही, तुम्हाला बघून घेतो. तुम्ही काय बघणार आहेत मला? हे बघा, मी तुमचा आदर करतो प्रत्येक वेळेस. ते मीडियाच्या बांधवातून सांगितलेलं आहे मी, आणि मी पुन्हा आज पुन्हा एकदा सांगतो की मी म्हणलोच नाही की तुम्ही मराठवाड्यात द्या मग तुम्हाला दाखवू. बस धमकी देऊन मी जर म्हणलो ना मराठवाड्यात येऊ नका तर कोकणात सुद्धा येऊन द्यायचे नाही तुम्हाला कोकणात.